रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी नाटो देशांना गंभीर इशारा दिलाय. न्यूक्लिअर डिटरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना रशियाने दिल्या आहेत. नाटो देशांकडून येणारे विधान पाहता रशियाने हा पवित्रा घेतला. रशियाने केलेल्या आक्रमणाविरोधात युक्रेनने मोठं पाऊल उचललंय. युक्रेनने रशियाच्या विरोधात आपला अर्ज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सादर केलाय. आम्ही रशियाला त्वरित लष्करी कारवाई थांबवण्याचा आदेश देण्याची विनंती करतो आणि पुढील आठवड्यात या प्रकरणी सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा करतो, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका ट्विटमध्ये लिहिलंय. तिसरं महायुद्ध रोखण्यासाठी रशियावर आर्थिक निर्बंध गरजेचे असल्याचं मोठं वक्तव्य अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केलंय. तिसरं महायुद्ध किंवा रशियावर निर्बंध असेच दोनच विकल्प आहेत असंही ते म्हणाले. रशियन युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धात आता इतर देशांचीही जनता होरपळती आहे. रशियाच्या हल्ल्यात ग्रीसच्या 10 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलंय. अमेरिकेच्या कंपन्यांनी रशियात विविध स्तरावर कारवाई सुरू केली आहे. युट्यूब या अमेरिकन कंपनीने रशियाची काही चॅनल्स ब्लॉक केली आहेत. हे चॅनल्स युट्यूबवर विविध जाहिरातींच्या माध्यमातून डॉलर्समध्ये पैसे कमवत होती. यामध्ये रशियन टीव्ही सारख्या चॅनलचाही समावेश आहे. दरम्यान पुतिन यांचे सहकारी रमजान कादिरोव यांचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक झालंय. मेटा कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून कारवाई होती आहे. त्यांनी कीव मधील लष्करी इमारत ताब्यात घेतल्याचं पोस्ट केलं होतं. युक्रेनचा माजी टेनिसपटू सर्गी स्टॅक्सॉस्की हा देखील देशाच्या राखीव सैन्यात भरती झालाय. लष्करी अनुभव नसतानाही तो युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या विरोधात सैन्यामध्ये भरती झालाय. जपानचे अरबपती हिरोशी मिकितानी यांनी युक्रेनच्या मदतीसाठी 8.7 मिलियन डॉलर्स देण्याचा निर्णय घेतलाय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना त्यांनी एक भावपूर्ण पत्र लिहिलंय. युक्रेनचे नागरिक आणि नेतेही रशियाचा सामना करण्यासाठी शस्त्र उचलताना दिसतात. युक्रेनच्या खासदार किरा रुडिक यांचा एक फोटो व्हायरल होतोय ज्यामध्ये त्या बंदूक हातात धरताना दिसतात. रशियन सैन्याने कीव गाठलं तर आम्ही त्यांच्याशी खंबीरपणे मुकाबला करू आणि प्रत्युत्तर देऊ, असं रुडिक यांनी सांगितलं. रशिया युक्रेन युद्धाचा थेट परिणाम भारतातल्या स्टील उत्पादनावर झालेला आहे. बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या स्टीलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच बांधकामाचा खर्च देखील यामुळे वाढणार आहे. युक्रेन रशिया युद्धाचा परिणाम भारतावर होणार आहे. या युद्धामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत असं भागवत कराड यांनी म्हटलं. तसंच यासंदर्भात केंद्रीय मंत्रालय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत असंही त्यांनी सांगितलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू झाली आहे. 3 विमानांनी सुमारे 668 जण भारतात दाखल झाले. दुसरं विमान पहाटे 3 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचलं. 250 भारतीयांसह विमान दिल्लीच्या विमानतळावर दाखल झालं. रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किवमध्ये गॅस पाईपलाईन उडवल्याची घटना घडली आहे. युक्रेनच्या स्टेट स्पेशल कम्युनिकेशन सर्व्हिसच्या फुटेजमध्ये ही घटना समोर आली आहे. यावेळी आग आणि धुराचे लोट दिसून आले. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी युक्रेनला मदतीचा हात दिलाय. युक्रेनने विनंती केल्यानंतर एलन मस्क यांनी युक्रेनमध्ये इंटरनेट सेवा देण्यास सुरुवात केली. मस्क यांच्या कंपनीने 50 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियन लष्कराचे आभार मानले. युक्रेनमध्ये तैनात असलेल्या स्पेशल फोर्सेसकडून लष्करी कारवाई करण्यात येते त्याबद्दल पुतिन यांनी त्यांचे आभार मानले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.